सर्व प्रकारचे आकर्षक दागिने आपल्या विट्या तेही हर्ष ज्वेलर्स मध्ये आपल्या सुवर्णमय क्षणाला झळाळी देण्यासाठी आणि आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची खास ऑफर। हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटन, फॅन्सी टॉप, पायल सह विविध प्रकारच्या दागिन्यांचे माहेर घर हर्ष ज्वेलर्स। खरेदीसाठी आताच भेट द्या। प्रोप्रायटर श्री सीताराम भुजळे, नगरपालिका गाळा नंबर 29, लेंगरे रोड, विटा। तहसीलदार आणि प्रांत हे सरकार मान्य लुटारू माजी मंत्री सदाभाऊ खोत। कडेगावच्या तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांवर सदाभाऊंचा हल्ला बोल। पत्रकार हल्ला प्रकरणाचा प्रश्न विधान परिषदेत मांडणार। वाळू तस्कर, गुंड आणि प्रशासकीय अधिकारी यांचं साठोलोट आहे। तहसीलदार व प्रांत हे सरकार मान्य लुटारू आहेत असा हल्ला बोल माजी मंत्री सदाशिव खोत यांनी केला आहे। कडेगाव येथील पत्रकार सूरज जगताप यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी विठा येथे सुरू असलेल्या मराठी जिल्हा पत्रकार संघटनेच्या बेमुदत ठिय्या आंदोलनास त्यांनी पाठिंबा व्यक्त केला। त्या प्रसंगी ते बोलत होते। माजी मंत्री सदाभाऊ खोत काय म्हणाले ते पाहूया। एखाद्या राजकारणातल्या राजकारण्याला अगदी तो उच्च पदावर जरी असला तरी त्याच्यासाठी काही अलग अशी लिहिली गेलेली नाही। प्रत्येक व्यक्तीसाठी सगळ्यांना घटना आणि घटनेतला जो काही जे कायदे आहेत ते सगळ्यांना समान आहेत। आणि म्हणून निश्चितपणानं की 20 मिनिटाच्या अंतरानं SMS पाठवल्यानंतर तहसीलदार प्रांताला त्या तस्करांना, वाळू तस्करांना सुगावा लागतो कसा? एवढ्या कमी वेळेमध्ये त्यांच्यापर्यंत हा मेसेज जातो कसा? मग बाहेर कुठेही चर्चा नसताना, म्हणजे याचा अर्थ सरळ आहे, या सगळ्यांची साठगाठ आहे, सगळ्यांचं संगनमत आहे। चोर चोर मावस भावून अर्धा अर्धं वाटून खाव, तुम्ही या सगळ्यात हे चोर एकमेकाचे मावस भाव आहेत। आणि जिल्ह्यामध्ये आजची परिस्थिती अशी गोंधळाची आहे की प्रशासन नावाची गोष्ट अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न आहे। आज कोणत्याही प्रशासनातले लोक लोकप्रतिनिधीला सुद्धा बऱ्याच वेळा ऐकत नाही अशी वस्तुस्थिती मी त्याचा अनेक वेळा अनुभव घेतलेला। कोणत्याही जिल्ह्यातल्या कार्यालयामध्ये फाईल गेल्यानंतर त्या फाईलेवर वजन ठेवल्याशिवाय ती फाईल चालायला तयार नाही आहे। त्या फाईलेवरती जर वजन नाही ठेवलं तर मग क्युऱ्यांचा पाऊस पडतोय। मग एवढ्या क्युऱ्या निघतात की या जगाच्या पाठीवर त्या निघालेल्या क्युऱ्या त्याची पूर्तता होऊच शकणार नाही अशा पद्धतीच्या क्युऱ्या या जिल्ह्यामध्ये काढल्या जात आहेत। आणि मग महसूल यंत्रणा तर भ्रष्टाचारानं पोखरलेल्या आहे, पोलीस यंत्रणेचा तर फज्जा उडालेला आहे। कारण माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला या जिल्ह्यातनं रस्त्यावरनं जाताना मान खाली घालावी लागते की रस्त्यात वाहनं चेकिंग करायला कोण कोण आहे? RTO वाहनं चेक करत आहे, पांढरी कपडे घातलेले त्याला सिटी पोलीस म्हणतात का काय? तो वाहनं चेक करत आहे, खाकी ड्रेसमधला वाहनं चेक करत आहे। म्हणजे या जिल्ह्यामध्ये नेमकं मला कळना की कुणी वाहनं चेक करावी, कुणी लायसन बघावं, कुणी परवाना बघावा, त्याला काही धारबंद झाला नाही। दिवसा ढवळ्या जशा टोळ्या लुटारूंच्या रात्रीच्या निघतात, पण ह्या दिवसा ढवळ्या टोळ्या चौका चौकामध्ये रस्त्या रस्त्यामध्ये पाहायला या जिल्ह्यामध्ये मला मिळत आहे। या विरोधामध्ये निश्चितपणानं हा वेगळा जरी विषय असला तरी याचं कारण की संपूर्ण यंत्रणा या जिल्ह्यातली भ्रष्टाचारानं पोखरली गेलेली आहे। आणि म्हणून निश्चितपणानं विधान परिषदेमध्ये हा विषय आम्ही योग्य पद्धतीनं लावू, आवाज तर निश्चितपणानं याच्यावर उठवला जाईल। सरकारकडून काय उत्तर येणार आहे हे मला माहीत आहे, पोलीस खात्याचं उत्तर तयारच असणार आहे। तिने अर्ज दिला, आम्ही चौकशी केली, त्यांना मेडिकलला या म्हटलं, ते मेडिकलला येतो म्हटले नाही, पहिल्यांदा आमचं काही तक्रार नाही म्हटले, नंतर पुन्हा तिने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करायला पाहिजे असं म्हणायला लागले। आम्ही सगळी चौकशी केली, त्यातलं काही निष्पन्न झालं नाही, जिंची नावं दिली त्यांच्यावर एवढी एवढी कलमं लावलेली आहेत, हे आता तोंडपाठ झालं आहे आम्हाला। त्यामुळे उत्तर काय येणार आहे हे माहीत आहे, पण निश्चितपणानं या ठिकाणी जे दोष आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही मागणी सभागृहामध्ये लावून थकलीच जाईल।
गरज पडली तर मी सगळे तुम्ही पत्रकार मंडळी आया म्हणजे हाक मारा, गरज पडली तर आपण आंदोलनाची तीव्रता जर वाढली किंवा वाढवायची असेल, योग्य न्याय नाही मिळाला तर आम्ही तुमच्या खंडाला खंडाला उभा आहे. एकूणच जर तहसीलदारांची भूमिका बघितली या अगोदर पण गेटच्या आत वाळूतस्करांची वाहनं जी आहेत ते पळवून येण्याचे प्रकार घडलेले आहेत आणि पत्रकारांना एकूणच धमकावण्याचे प्रकार सुद्धा घडलेले आहेत. या सगळ्याला काही पत्रकारांनी आरोप केला की राजकीय पाठबळ आहे या आरोपींना, याबाबत काय सांगाल? मुळामध्ये गुंडा मंत्री वाळू तस्कर ही दोन नंबरची मग स्टार गुटका मावा गावठी दारू हे सगळं एक लिंक आहे, मोठं लिंक आहे. वसुलीसाठी फंटर असतात त्या त्या एरियामध्ये. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याला हवालदाराला एक एक एरिया बीट वाटून दिलेला असतो आणि त्याच्या विरोधामध्ये जर आवाज उठवायचं म्हटलं तर मला निश्चित अगदी नम्रपणानं सांगावं लागेल की आपण ज्यांच्याकडं न्याय मागायला जातो तेच सामील असतात. म्हणजे न्याय मागावा तोच दरोडेखोर निघावा अशी प्रशासन यंत्रणा एकंदरीत आज अखंड राज्यातली झालेली आहे आणि मला वाटतं की मुक्तपणानं लुटमार सगळी इकडं चालू आहे. अनेक वेळा ते वाळू अवैध वाहतूक चालू आहे हे माहीत आहे का? सगळ्यांना माहीत आहे. पण त्याच्यावर कारवाई मात्र केली जात नाही कारण इथं आलेला तहसीलदार असेल ना इथं आलेला प्रांत असेल मी जबाबदारीनं बोलतो जो पैसे मोजून इथं आलेला आहे त्यामुळे त्याला माहीत आहे की आपण जेवढं तिथं मोजलंय त्याच्या चारपाटी इथं काढायचं आहे आणि पुढं पुन्हा त्यातला काही भाग दुसऱ्या ठिकाणी जायला द्यायचा आहे. त्यामुळं ही प्रशासन राज्यातली सगळी यंत्रणा ही एक लुटारूंची टोळी झालेली आहे. फक्त ही शासन मान्य लुटारू टोळी एवढंच याला म्हणावं लागेल. जी इतर लुटारूंच्यावर गुन्हे का दाखल होतात तर त्याला शासनाची मान्यता नाही. त्यांच्यावर गुन्हे का दाखल होत नाही तर यांना शासनाची मान्यता आहे. म्हणजे गावठी दारू प्यालं तरी त्याला छिंगी तीच, इंग्लिश दारू प्यालं संत्रा प्यालं तर त्याला बी छिंगी द्या. पण संत्रा इकणारा गुन्हा दाखल होत नाही याचं कारण ती सरकार मान्य आहे. गावठी सरकार मान्य नसत्या तहसीलदारवर आणि प्रांतावर तिने किती लुटमार केली तर गुन्हा दाखल होत नाही याचं कारण ते सरकार मान्य लुटारू आहेत.